नमस्कार, मी स्वप्नजा लोमटे, जनवार्ता बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत। पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी। जय महाराष्ट्र पॅनलचे अधिकृत उमेदवार आरती सहाने आणि मिलिंद परदेशी यांचा प्रभाग क्रमांक 18 महात्मा फुले पेठ घोरपणी पेठ मधून जोरात प्रचार सुरू झाला आहे। पुणे महानगरपालिका निवडणुकीचे प्रचाराचे रणसंग्राम सुरू झाले आहे। सर्व पक्ष आपापल्या प्रचाराला लागले आहे, परंतु या प्रचार मध्ये सगळ्यात जोरात चर्चा ही मात्र अपक्ष उमेदवाराची होत आहे। अशीच जोरात चर्चा ही प्रभाग क्रमांक 18 मधून जय महाराष्ट्र पॅनलचे अपक्ष उमेदवार आरती सहाणे यांच्या टेबलची चर्चा जोरात सुरू आहे। मूळ महिला ओबीसी असलेल्या आरती सहाणे यांचे पती रवी सहाणे सोबत या प्रभागातून सर्वसामान्य नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत। या प्रचारात सर्व महिला कार्यकर्ते उत्साहामध्ये खूप झाली चाय पे चर्चा, आता होत आहे टेबल पर चर्चा असे नारा जोरात करत आहेत। यावेळी आमच्या प्रतिनिधीने जाऊन घेतले आहे आरती सहाणे यांचे प्रचार दरम्यान त्यांची भूमिका। हक्काची लढाई लढणारच या जोशात मैदानात उतरलेल्या प्रभाग क्रमांक 18 खडकमाळ आळी मधल्या आरती सहाणे यांनी निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू केला आहे। आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रचाराविषयी, त्यांची तयारी कशी आहे प्रचाराची। ताई, तुमचा प्रचार जोरदार सुरू आहे, काय सांगाल त्याबद्दल? नमस्कार, माझं नाव आरती रवी सहाणे, मी प्रभाग क्रमांक 18 अपक्ष लढती आहे। तर माझ्या, मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं आहे, माझ्याकडे धनसंपत्ती नाही तरी जनसंपत्ती भरपूर आहे। माझ्या प्रभागातील सगळ्या महिला माझ्याकडे आल्या, सगळे माझे प्रभागातले वार्डातले सगळे लोक माझ्याकडे आले। आरती, तू खसू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहे। मग परत मी नव्याने पुन्हा सुरुवात केली आणि सगळे माझे सगळे जे प्रभागातले लोक आहेत या सगळ्यांनी मला एकदम मदत केली की म्हटले खचून जाऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे। त्यामुळे मी आता खूप मजेत आहे, आम्ही खूप चांगला हसत आणि विनोदात खूप म्हणजे मस्त प्रचार करतो आहे। आणि आम्हाला लोकांचा आत्ता अजूनसुद्धा इतका प्रसिद्धच आहे की ते म्हटले तू काही काळजी करू नका, आम्ही तुझ्या पाठी आहे। बस आम्ही आता खूप आनंदी आहे, आम्हाला काही कुठल्याही याची भीती नाही आहे, आता कुठल्या पक्षाची आम्हाला भीती राहिलेली नाही आहे। आणि याच्यामध्ये आमची प्रसिद्धी पण खूप होत आहे आणि आम्ही याच्यातून निवडून येऊ, नक्कीच आम्हाला विजय प्राप्त होणार आहे। मॅम, आमच्या चॅनलच्या थ्रू तुम्ही जनतेला, नागरिकांना काय आव्हान देऊ इच्छिता? माझं चिन्ह टेबल आहे, मी सगळ्यांना सांगते की माझं चिन्ह टेबल आहे। आतापर्यंत जे निर्णय व्हायचे ते आतून व्हायचे, आत्ता माझं असं म्हणणं आहे की आता या आणि टेबलवरती चर्चा करा, हे माझं सगळ्यांना सांगणं आहे। आणि माझं लोकांना असं मनोगत आहे म्हणजे माझं की आता यापुढे कुणी काही करो चाहे नाही करो, टेबलवरती चर्चा करूया, टेबल माझं चिन्ह आहे हे मला त्यांना सांगायचं, लोकांना असं सांगते की आपले मत टेबलवरतीच द्या। याचबरोबर जय महाराष्ट्र पॅनल मधील अपक्ष अधिकृत उमेदवार मिलिंद परदेशी हे या प्रभागातून प्रचार करत आहेत। त्यांचे चिन्ह शटल फूल हे आहे। या प्रभागाच्या विकासासाठी त्यांचे काय मत आहे हे जाणून घेतले आहे आमच्या प्रतिनिधींनी। तुम्ही एकाच पॅनल मधून लढताते, तर तुमचा प्रचार कसा सुरू आहे? प्रचार एकदम सुंदर चालू आहे माझा। आरतीताईंनी मी पॅनेल बनवले, आरतीताई या सगळे आम्हाला घरी आले, सांगितले की आपण अपक्षांचं पॅनेल करू आणि आपल्याला जो ह्या लोकांचा सहभाग आपल्या आमच्याबरोबर जबरदस्त आहे। आणि नगरसेवक म्हणजे एक सेवा असते महानगरपालिकेची आणि आम्ही हे दाखवून देऊ की हे सेवा आम्ही चांगल्या प्रकारे करू शकतो। आरतीताईंनी आम्ही अपक्ष पॅनेल बनवले, आज आम्ही 2 दिवस प्रचार चालू झाल्यापासून उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतो। उलटं असं झालं की पक्षवाल्यांपेक्षा आमच्या अपक्षांना नागरिकांचा चांगला पाठिंबा आहे आणि नागरिक घरोघरी आम्हाला औक्षण करतात, त्याचबरोबर साखर देतात, आपले आशीर्वाद देतात। आणि आम्ही आमच्या पत्रकात देखील लिहिलेलं आहे की बघा, हार जीत पैसा अडका यांच्या पलीकडे आम्ही जपतो माणूस की निवडणुका येतील जातील, पण नागरिकांनी दिलेले एक आशीर्वाद आमच्याबरोबर कायम टिकतील, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो। नक्कीच, जनवार्ता न्यूज चॅनलतर्फे आपण जनतेला काय आवाहन करू इच्छिता? मी जनतेला एवढंच सांगेन की सर्व पक्षांनी तिकडं जवळजवळ विकलेली आहेत, कोणी 10 लाख घेतले, कोणी 15 लाख घेतले, कोणी आता मोठ्या पक्षांनी मी नावं घेतले, 50-50 लाख रुपये घेऊन चांगले जे तळागाळातील कार्यकर्ते आहेत ह्यांना डावलून 50-50 लाख रुपये घेऊन तिकडे विकलेले आहेत। अक्षरशः ते कार्यकर्ते घरादारावर तुळशीपत्र ठेवून पक्षासाठी अहोरात्र झटत असतात, पण पक्षांनी त्यांची दखल घेतली नाही।
तर आता अशा कार्यकर्त्यांना नागरिकांनी न्याय द्यायची वेळ आलेली आहे. नागरिकांनी असं त्यांना न्याय द्यावं, अशा लोकांना पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवावं की त्यांनी त्यांना खरोखरच नागरिकांविषयी कळकळ असेल आणि जे जागरूक राहून समाजाची सेवा करतील अशा नागरिक अशा उमेदवारांना निवडून द्या अशी मी विनंती करेन नागरिकांना. माझं चिन्ह आहे शटलचे फूल, जे आपण फुल बॅट खेळतो त्यामधलं फुल बॅडमिंटन. आणि माझा गट ड आहे, अ बकडमधला ड गट आहे आणि मी अपक्ष उमेदवार म्हणून या प्रभागामध्ये उभा आहे ड गटात. अधिकृत अपक्ष उमेदवार किरण परदेशी यांचा प्रभाग क्रमांक 39 धनकावळी आंबेगाव पठारमधून जोरात प्रचार सुरू झाला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 39 धनकावळी मधून अपक्ष अधिकृत उमेदवार किरण परदेशी यांचा नारळ या चिन्हाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. यावेळी प्रस्थापित उमेदवारांना खाली पाडून अपक्ष उमेदवार किरण परदेशी यांना निवडून देण्याचे संकेत यावेळी नागरिकांकडून दिसत आहे, कारण प्रभागाच्या विकासासाठी किरण परदेशी नेहमी झगडत असतात. यासाठी नव्या जोशात सर्व महिलांना सोबत प्रभागातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यात येत आहे. परदेशी यांचे प्रचार पदयात्रा कशी चालू आहे याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे आमच्या प्रतिनिधीने. ताई आपल्या आमच्या चॅनल थ्रू तुम्ही नागरिकांना काय आव्हान करू इच्छित? ना कोणत्या पक्षासाठी, ना कोणत्या नेत्यासाठी, एक मत स्वाभिमानासाठी. संधी देऊन बघा जनतेने, ह्या संधीचं नक्कीच मी सोनं करून दाखवेल. नारळाला बहुमताने विजयी करा. ना कोणत्या पक्षासाठी, ना कोणत्या नेत्यासाठी, एक मत स्वाभिमानासाठी या आवेशात प्रचाराला सुरुवात केलेल्या प्रभाग क्रमांक 39 धनकवडीमधील किरणताई परदेशी आपल्यासोबत आहेत. त्यांचा प्रचार खूप जोरात चालू आहे, आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया त्यांच्याकडून. आम्हाला सर्वेक्षणात असं आढळलं की बाकी पक्ष जे अदर पक्ष आहेत आणि आपण एक अपक्ष म्हणून उभे राहतात, तर एक असं चिन्ह दिसत आहे की लोक पक्ष सोडून अपक्षांना पुढे आणण्यात जास्त त्यांचा पाठिंबा दिसत आहे. तर आपला प्रचार कसा सुरू आहे आणि काय सांगाल त्याबद्दल? मी आज ह्यावेळेस अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे. मागच्या 5 वर्षापूर्वीही मी उमेदवारी लढवली, त्यावेळेस मला 5,550 मतदान मिळालं, 311 मी गेले. म्हणून मी आज पक्षाला तिकीट मागितलं, पण ते काही कारणावश नाकारण्यात आलं. म्हणून मी अपक्ष उमेदवारी लढवून प्रभागामध्ये माझा खूप चांगला प्रचार चालू आहे, खूप चांगला कौल नागरिकांचा आहे, नागरिकांचा वाढता पाठिंबा आणि त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहे. हे बघता क्षणी मला तरी असं वाटतं की माझं विजयी निश्चितच आहे. नक्कीच. आणि काय वाटतं, तुम्ही जनतेचा तुम्हाला भरपूर पाठिंबा आहे, तर नगरसेविका म्हणून निवडून आल्यावर तुमची काय विकासाची कामे राहतील, कसे नियोजन राहील? ह्या प्रभागामध्ये बघितलं तर गेल्या 10 वर्षापासून कुठलेही विकास कामं झालेले नाही, म्हणाल तसे झालेले नाही. काही ठिकाणचे रस्ते चांगले आहेत, काही ठिकाणचे रस्ते बनवलेले नाहीत आणि मनपा महानगरपालिकेची पक्की इमारतही या ठिकाणी नाही आहे. भाजी मंडईचा खूप मोठा प्रश्न आहे, ती पण ह्या ठिकाणी नाही आहे. आरोग्यविषय बघितलं तर इथे सर्वसाधारण परिवारातली लोकं राहतात, त्यासाठी आरोग्याचं मोठं हॉस्पिटल इथं सरकारी हॉस्पिटल असणं गरजेचं आहे. ॲम्ब्युलन्सची 24 तास सोय असणं गरजेचं आहे, कारण की अचानक काही कोणाला काही झालं तर रिक्षामध्ये टाकून पेशंट दवाखान्यापर्यंत पोहोचवल्या जातात, ही गैरसोय आहे. इथं काही ठिकाणीपर्यंत अजूनही PMT ची सोय झालेली नाही आहे, रिक्षा पण वरच्या भागाला येत नाही आहे, त्यामुळं नागरिकांची खूप गैरसोय होते. ह्याकडेही आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही, त्यांच्या सगळ्या सुखसुविधा आपण मिळवून देण्याच्या मार्गावर आहोत आणि ह्यासाठी सर्व नागरिक माझ्यासोबत आहे, कारण की आपण बघितलं 30 वर्षापासून मी ह्या परिसरात राहते, तर म्हणाल तसं इथं काही सुविधा झालेल्या नाही आहेत. याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे किरण परदेशी बद्दल काय मत आहे हे जाणून घेतले आहे. सध्या तरी लहान मुलांना खेळायला बाग नाहीये, म्हणजे नाही का खेळण्यासाठी, आणि चांगली दवाखाना नाहीये, शाळा नाहीये महानगरपालिकेची व्यवस्था. सध्या हे सुधारणा धनकवडी गावात अजिबात नाहीये, सगळे येतात मध्य आणि सोनं करून दाखवतं, काही कोण करत नाही. आतापर्यंत माझा अनुभव आहे 5 वर्ष. आणि किरणताई परदेशी यांना नक्कीच एक संधी देऊन बघा, ते खरंच
संधी मिळाली ते काही ना काही हो त्यांचे सोनं करतील. आम्ही सर्व महिला नारळावर चिन्ह देऊन त्यांचा बहुमताने विजय करेल. आमचा एक मत नारळांना. प्रभाग क्रमांक 39 मधून अपक्ष महिला किरणताई परदेशी या उभ्या आहेत, तर काय सांगाल त्यांच्याबद्दल? किरणताईंचं आत्तापर्यंतचं सामाजिक कार्य अतिशय उत्कृष्ट झालेलं आहे. त्यांनी समाजासाठी भरपूर सेवा केलेली आहे. महिलांसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम उपक्रम राबवले गेलेले आहेत. त्यात त्यांनी विशेष प्राधान्य महिलांना देऊन विशेष कामं केली आहेत. प्रभागाचा विकाससाठी प्रयत्न केले आहेत. पण आता त्यांना शासना जे आपले सर्वांची साथ आहे आत्ता या घडीला, आणि त्यांचा विजय यावीस निश्चित मानला जातो आहे. मी स्वतः निलेश मुळीक, मी अखिल भटके विमुक्त जाती जमाती महासंघाचा महासचिव असून महाराष्ट्र राज्याचा, आमच्या समाजातील सर्व बांधवांनी, आमच्या पक्षाने, आमच्या महासंघांनी किरणताई परदेशी यांना पाठिंबा दिला असून नारळ हे चिन्ह आम्ही निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी आमच्या परीने प्रयत्न करीत आहोत. आपल्या प्रभागातून किरणताई परदेशी या उभ्या आहेत अपक्ष महिला उमेदवार म्हणून, काय सांगाल त्यांच्याबद्दल? धनकोडी प्रभाग क्रमांक 39 मधून अनेक उमेदवार विकासाच्या कामासाठी एकत्र आलेले आहेत. पण एक सुजाण नागरिक आणि सुशिक्षित नागरिक म्हणून जेव्हा मी उमेदवारांचा अभ्यास केला तेव्हा एक लक्षात आलं की एक महिला की जी विकासाची खरी स्वप्न बाळगून या मैदानात उतरली एकटी, आणि अशा सक्षम महिला उमेदवार जी महिलांसाठी, आबालवृद्धांसाठी, सगळ्यांसाठी दिवस रात्र काम करते, ज्या गेली अनेक वर्ष त्यांचा धनकोडीमध्ये अगदी सगळ्यांसाठी त्यांनी सेवा केलेली आहे. पण सेवा ही ट्रस्टच्या माध्यमातून, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेली आहे. त्यांना प्रभागामध्ये ज्या समस्या भेडसावते, गेले 10-15 वर्ष इथले नागरिक त्रस्त आहेत त्या समस्येने, पण ह्या समस्या सोडवण्याचं, त्या समस्येच्या विरोधात बोलण्याचं धाडस कोणामध्ये नाही आहे. आणि ते धाडस नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी आणि नागरिकांना नगरसेवक काय असतो हे दाखवून देण्यासाठी किरणताई या निवडणुकीमध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. माझ्यासारखे सगळे तरुण वर्ग, सुशिक्षित तरुण वर्ग, जाणका मतदार, हे सगळे आता किरणताईंच्या पाठीशी उभे आहेत. मला असं चित्र दिसत आहे की धनकोडीतील सर्व नागरिक या किरणताईंच्या पाठीशी उभे आहेत. आणि यावरून असं दिसतं की येणाऱ्या 2017 निवडणुकीमध्ये धनकोडीत किंबहुना पुणे शहरामध्ये एक असा इतिहास घडू शकतो की प्रचंड मताधिक्याने किरणताई परदेशी निवडून येऊ शकतात असा विश्वास नागरिकांनी किरणताई परदेशींना दिलेला आहे. त्यामुळे त्यांचे सर्व कार्यकर्ते, महिला कार्यकर्ता या सगळ्या उत्साहाने दिवस रात्र एक करून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. युवक हा देशाचा आधारस्तंभ म्हणून पाहिला जातो, तर उमेदवाराकडून, अपक्ष महिला उमेदवाराकडून उमेदवार किरणताई परदेशी यांच्याबद्दल युवकांचे काय मत आहे हे आपण जाणून घेऊया. एक युवक म्हणून काय सांगाल किरणताई परदेशींबद्दल? आम्ही आता त्यांच्याकडे फक्त एक आशेचं किरण म्हणून बघत आहोत. त्यांच्याकडे पुढे निवडून आल्यावर आमच्यासाठी खूप काही काही चांगले प्लॅन्स आहेत त्यांच्या मनात वगैरे, ते आम्हाला फ्युचरमध्ये कामाला येतील, त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे ठामपणे उभे आहोत. आणि एक युवकाच्या ज्या काही अपेक्षा असतात ते त्या समजून घेतात आणि त्या आमचं म्हणणं वगैरे काय असेल त्या ऐकून घेतात, त्यामुळे आम्हाला ते नक्कीच मदत करतील भविष्यात याची आम्हाला खात्री आहे. म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करत आहोत आणि आम्ही करत राहू त्यांना सपोर्ट. तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल? आत्ता तरी सगळ्यांच्या आशेचा युवकांचं किरण म्हणजे फक्त किरणताई परदेशी आहेत. इथून मागे ताईंनी आमचे खूप प्रॉब्लेम सॉल्व केलेले आहेत, इथून पुढेही करत राहतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे आम्हाला ताईंना आम्ही प्रत्येक वेळेस सपोर्ट करत आलेलो आहोत आणि करत राहणार. थँक्यू. ज्यांच्या मागे युवक असतो त्यांना कशाची भीती नसते, असेच युवक किरणताई परदेशींकडे, परदेशींच्या पाठीशी आहेत, नक्कीच त्यांचा विजयाची चिन्हे दिसत आहेत. जनवार्ता न्यूज पुणे. आपला प्रभाग आपला नेता मध्ये पहा. प्रभाग क्रमांक 39 धनकावडी मधील अधिकृत अपक्ष उमेदवार सुवर्णा चव्हाण यांची मुलाखत. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 39 धनकावडी मधून अपक्ष अधिकृत उमेदवार सुवर्णा चव्हाण यांची कब्बशीया चिन्हाची चर्चा जोरात सुरू आहे. या प्रभागाच्या विकासासाठी सुवर्णा चव्हाण नेहमी झगडत आहेत. या प्रभागासाठी त्यांनी काय काम केले आहेत हे जाणून घेतले आहे आमच्या प्रतिनिधीने या प्रभागातल्या नागरिकांकडून.
प्रभाग क्रमांक 39 धनकवडीमधील अपक्ष महिला उमेदवार सुवर्णा चव्हाण यांच्याशी आपण बातचीत केली आहे, पण त्यांच्याविषयी नागरिकांचे काय मत आहे, महिलांचे काय मत आहे एक आपण जाणून घेऊया. नमस्कार. तुम्ही सुवर्णताईंविषयी त्या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगाल एक महिला म्हणून? सुवर्णताई ह्या अतिशय म्हणजे कर्तव्यदक्ष आहेत. कोणालाही मदत लागली तरी त्या स्वतः पुढाकार घेऊन मदत करतात आणि त्या एक महिला आहेत, त्यामुळे त्या महिलांचे प्रश्न अतिशय संवेदनशीलपणे त्या मांडू शकतात आणि ते प्रश्न आमचे सॉल्वही करू शकतात त्या. आणि इथे महिला सक्षमीकरणही त्यांनी करावं अशी अपेक्षा आहे सगळ्यांची. तसंही महिलांच्या सुरक्षेबाबत धनकवडीमध्ये एवढं गांभीर्य नसलं तरीही त्यांनी त्याच्यासाठी जनजागृती करावी ही अपेक्षा आहे. आणि त्यांनी आत्तापर्यंत बचत गटातूनही त्यांनी महिलांना लघुउद्योगासाठी मदत केलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तसंच त्यांनी ज्या विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी बचत गटातून किंवा सरकारकडून जे अनुदान मिळतं हे माहितीही नव्हतं लोकांना, तर त्याची माहिती देऊन ते मिळूनही दिलेलं आहे. मग तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताईंचा विजय होईल? नक्कीच होईल, आणि सर्वांनी त्यासाठी मदत करावी आणि आम्ही महिला त्यांना साथ देणार आहोत. आणि आमचं मत कबशिलाच असेल, सुवर्णाताई चव्हाणांनाच असेल. माझे मत कबशिला. आपण या प्रभागातील नागरिक म्हणून सुवर्णाताईंबद्दल काय सांगाल? मी मोहन किशोर कटके या धनकवडी गावठाणमधून आहे. सुवर्णाताई आमच्या सर्व गावठाणमधून संपूर्ण त्यांना माहिती आहे आणि सगळं हे गाव ग्रामपंचायतमधून धनकवडी कॉर्पोरेशनमध्ये गेलेली त्यानंतर त्यांना सर्व गावातली माहिती आहे, त्यामुळं या इलेक्शनला त्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत. तुमच्या त्यांच्याकडून अपेक्षा काय आहे? आमच्याकडून आमच्या अपेक्षा म्हणजे अशी आहे की त्यांनी निवडून आल्यानंतर आमच्या सगळ्या सुखसोयी रस्ते पाणी या जी सगळ्या सुखसोया ज्या अत्यावश्यक वस्तूची जी सुखसोया आहे ती सगळी त्यांच्याकडून आमच्या नागरिकांना जनतेला धनकवडीमध्ये मिळावी ही आमची अपेक्षा आहे. एक नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं यावेळेसच्या निवडणुकीत त्यांचा विजय होईल? विजय होऊन म्हणजे आम्ही त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नागरिक म्हणून काय वाटतं की या प्रभागातून ताई निवडून येतील? ह्या प्रभागातून ताई 100% निवडून आम्ही देऊ. माझ्या कुटुंबाच्या ह्याच्यातून बी आम्ही त्यांना प्रतिसाद देऊन त्यांना 100% मतदान करून आम्ही त्यांना बहुमताने विजयी करू हे आमची ग्वाही आहे. इथे नागरिकांमध्ये महिलांमध्ये बराच उत्साह दिसतोय, प्रचाराची जय्यत तयारीही दिसते. पाहूया यांनी तर ग्वाही दिली की यांचे मत कबशीलाच. येणाऱ्या निवडणुकीत पाहूया कबशी कितपत यशस्वी होते. आणि त्यांना जनवार्ता न्यूजतर्फे खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामन रवीसोबत पूजा नायक, जनवार्ता न्यूज पुणे. याचबरोबर जाणून घेऊया या प्रभागाच्या विकासासाठी चव्हाण यांचे काय नियोजन आहे जनवार्ताच्या मुलाखतीतून. स्त्री हा कुटुंब व्यवस्थेचा कणा असतो आणि हाच वसा घेऊन प्रत्येक स्त्री जर पुढे आली तर देशाचा विकास खूप लवकर होईल आणि आपला भारत देश एक विकासाच्या मार्गावर लागेल. आणि असाच वसा घेऊन पुढे आलेल्या प्रभाग क्रमांक 39 धनकवडी आंबेगाव पठारमधील सर्वसाधारण महिला गट क मधून सुवर्णा विकास चव्हाण या एक निवडणूक लढवणार आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रचाराची माहिती आणि त्यांच्या निवडणुकीविषयी असणारे विजन. नमस्कार ताई. तुम्हाला राजकीय वारसा नाही आहे, तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवताय, तर तुमची आम्हाला सर्वेक्षणात असं आढळलं की तुमची राजकारणात नसतानाही सामाजिक कामे सुरूच होती, तर समाजकारणातून राजकारणात येण्याची इच्छा का निर्माण झाली? माझे पती श्री विकासदादा मुरली धर चव्हाण हे गेली बरीच वर्ष समाजकार्यात आहेत. त्यांच्या समाजकार्याचा वारसा पुढे ठेवण्यासाठी मी ही निवडणूक लढवीत आहे. प्रभाग क्रमांक 39 धनकवडी आंबेगाव पठार सर्वसाधारण महिला क गटातून. तुम्ही आत्तापर्यंत कोणकोणती सामाजिक कामे केली आहेत? मी बचत गटामार्फत महिला सक्षमीकरणाचे काम केले आहे, तसेच जयंत नागरीपत संस्थेच्या मार्फत अनेक दुर्बल व गरजू घटकांना आर्थिक स्वरूपाचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. आपण एक युवा आहेत, म्हणजे एक तरुण व्यक्तिमत्व आहात आणि एक स्त्री पण आहात,
जे दोन गोष्टीचा मिलाप ज्याला आपण म्हणतो, तर आपलं स्त्री सक्षमीकरणासाठी आणि युवक सक्षमीकरणासाठी, कारण दोन्ही गोष्टी आजकाल खूप मागे पडताना दिसत आहेत, ज्याचा देशाच्या विकासासाठी खूप मोठा हातभार गरजेचा आहे. तर आपले काय प्रयत्न राहतील या दोघांसाठी, स्त्री सक्षमीकरणासाठी आपले काय प्रयत्न राहतील? स्त्री सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून गरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी जे आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. जे की आणि स्वच्छतागृह स्त्रियांसाठी, स्वच्छतागृह जी इथे आहे कमीच आहे आणि बाहेरून येणाऱ्या स्त्रियांना त्याची जास्त हे जाणवते, तर त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि गृहउद्योग जे की महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी गृहउद्योग करावेसे वाटतात, पण त्यासाठी पाडबळ कमी असते, तर ते कमी मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांना करणार आहे. आणि वृद्ध महिलांना पेन्शन प्लॅन असतात, वृद्ध महिलांसाठी खूप साऱ्या योजना असतात शासनाच्या, पण त्या कधी कधी त्यांच्यापर्यंत पोचतच नाही, तर त्या योजनांची सुद्धा जनजागृती करण्याचा सुद्धा मी प्रयत्न करणार आहे. एकंदर मी महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी जास्त प्रयत्नशील असणार आहे. स्त्री सक्षमीकरणासाठी तुम्ही बरेच प्रयत्नशील राहणार आहात हे तुमचं वचन आहेच आहे, पण आत्तापर्यंत तुम्ही अशी काही एखादी उदाहरणं आहेत का तुम्ही की राजकारणात नसतानाही महिलांना मदत केलेली आहे, त्यांच्यासाठी काही प्रयत्न केले आहेत? बचत गटातनं ज्या विधवा महिला आहेत त्यांना पेन्शन प्लॅनची माहितीच नव्हती, ते त्यांच्यापर्यंत पोचलीच नाही, तर त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करून त्यांना ती त्यांच्यापर्यंत पोचवली आणि त्यांना मदतही केली. ती त्या एक अपक्ष उमेदवार म्हणून आपण उभे आहात, तर आपला राजकीय प्रतिस्पर्धी आपण कोणाला समजता? मी राजकारणातील प्रतिस्पर्धी कोणालाही समजत नाही, कारण नको ते सत्तेचे राजकारण, जनतेला हवे विकासाचे तोरण हे माझे ब्रीद वाक्य घेऊन मी माझ्या प्रभागाचा विकास करणार आहे. कारण विकास प्रतिस्पर्ध्यांनी होत नसतो तर कामांनी होत असतो. आपल्या प्रचाराची चर्चा तर जोरदार सुरूच आहे, पण तरी आपण काय सांगाल आणि जनवार्ता न्यूज चॅनलद्वारे जनतेला तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? याद्वारे आपणास भेटण्याची व विचार मांडण्याची संधी मला मिळाली. आपण जनतेसमोर माझ्या पतींच्या सामाजिक कार्याचा आरसा आहे, आपण योग्य ती निवड कराल ही आशा मनी बाळगते. व शेवटी असे वाटते की जो कर्तव्याला जागतो तो जनकौतुकास पात्र ठरतो. तर कब्बशीच्या चिन्हासमोरील बटन दाबून आपण मला प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आपल्यासोबत होत्या प्रभाग क्रमांक 39 धनकवडीमधील सुवर्णा विकास चव्हाण, यांच्याशी आपण बातचीत केली आहेत आणि कर्तृत्वाला जागून आम्ही विकासाची कामे करणार आहोत हे त्यांचं ब्रीदवाक्य म्हणता येईल, आणि नक्कीच ते विकासाची कामे करतील अशी आशा आहे. जनवार्ता न्यूज पुणे. धनकावडी येथील जानुबाई मंदिरामध्ये महानगरपालिका निवडणुकीसाठी नारळकडून शिवसेनेने प्रचाराचा शुभारंभ केला. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला या जयघोषात धनकावडी गावठाण परिसरातील ग्रामदैवत जानुबाई माता मंदिरात या कुलस्वामी निदर्शनाने शिवसेना उमेदवारांनी प्रचाराचा नारळकडून शुभारंभ केला. यावेळेस पदयात्रेमध्ये प्रभागातील सर्वसामान्य नागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते आणि महिला उमेदवारामुळे यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी घेतला होता. तसेच ज्येष्ठ नागरिक, युवक, युवती सोबतच लहान मुलेही उत्साहाने सहभागी होऊन जय शिवानी जय भवानी, येऊन येऊन येणार कोण, शिवसेना शिवाय आहेच कोण या नाऱ्यात जनतेने उत्साहाने शिवसेनेचा प्रचार करण्यात आला. प्रचाराची खासियत म्हणजे सर्व नागरिकांनी भगव्या रंगाची कपडे परिधान केल्यामुळे संपूर्ण धनकावडीत भगवा रंग पसरल्यासारखे वाटत होते. प्रचारादरम्यान उमेदवारांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन प्रचार केला आणि ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद घेतला. पुणे महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालाय, प्रचारही जोरदार सुरू आहे आणि अशाच प्रचार जल्लोषात सुरू असणाऱ्या प्रभाग क्रमांक 39 धनकवडीमधील शिवसेनेचा आजची रॅली आहे आणि त्यांच्या प्रचाराला सुरुवात आहे. आपण जाणून घेऊया उमेदवाराकडून की काय त्यांचं म्हणणं आहे आणि प्रचारादरम्यान त्यांचं असलेलं मत जाणून घेऊया. भाऊ काय सांगाल, तुमच्या प्रचाराची जोरदार तयारी दिसत आहे, काय बोलू प्रचाराची? माझं नाव सुनील पांडुरंग खेडेकर, गेले 25-30 वर्ष मी या भागात समाजकार्य करतोय. धनकवडीचा उपसरपंच म्हणून, पंचायत समिती सदस्य म्हणून मी काम केलंय, पण नेहमीच पक्षाच्या
बंडखोरीमुळं मला थोडंसं घासून थासून सामोरं जावं लागलं पराभवाला, पण आता कार्यकर्त्याचा संच माझा प्रचंड आहे आणि यावेळेस शिवसेनेच्या ताकदीमुळे आणि आमच्या कार्यकर्त्याच्या संचामुळे विजय आमच्या पॅनलचा पक्का आहे। हा पॅनलचा विजय ऐतिहासिक विजय असणार आहे। आमचे सर्व स्थानिक कार्यकर्ते रॅलीमध्ये भाग घेतलेला आहे, कुणी एक रुपया न देता या रॅलीमध्ये आलेले। बाकीच्या उमेदवारांच्या आपण रॅल्या बघितल्या असतील, भाडोत्री लोक घेऊन हे लोक रॅल्या काढतात, आमची उत्स्फूर्त कार्यकर्त्यांची रॅली आहे। त्यामुळं विजय हा आमचा पक्का आहे, आम्हाला विश्वास आहे की आमचा सर्व पॅनल शिवसेनेचा विजय होईल। प्रतिस्पर्ध्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही? प्रतिस्पर्ध्यांना यापूर्वी सत्ता मिळाली होती पण मनावर तेवढा विकास केला नाही आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे। पैशाच्या जोरावर काही वस्तू वाटप केल्या जातात, CCTV कॅमेरे बसवले जातात, अशा आमच्याकडे बातम्या येतात। बचत गटांना पैसे दिले जातात, मंडळांना पैसे दिले जातात, अशा बातम्या येतात, पण पैशाच्या जोरावर ही इलेक्शन जिंकता येत नाही। एवढंच मी प्रतिस्पर्ध्यांना सांगू इच्छितो, कारण त्याला जनतेचं पाठबळ लागतं आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा लढा धनकवडीत उभा आहे आणि इथं भगव्याचाच विजय होईल असा मला विश्वास। जनवार्तातर्फे जनतेला काय आव्हान करा? जनतेला मी आव्हान करतो की आपण यावेळेस गेले 15-20 वर्ष मी महानगरपालिकेमध्ये जाण्यासाठी झगडतोय, ही चौथी निवडणूक आहे माझी महानगरपालिकेसाठी, तर ही चौथी निवडणूक आहे। प्रत्येक वर्षी जर तुम्ही मला निवडून दिला असं तर मी 4 वेळा नगरसेवक झालो असतो। आता एकदाच माझ्या 4 नगरसेवक आपण निवडून द्यावेत आणि माझा पॅनल विजय करावा आणि शिवसेनेची आणि आमची ताकद वाढवी हा जनतेला माझा नम्र आवाहन आहे। जनतेने या आव्हानाला साथ देऊन माझा पॅनल विजय करावा ही विनंती। मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेच्या वतीने जिजामाता गार्डन नवी सांगवी येथे नागरिकांनी मतदान करावे यासाठी जनजागृती करण्यात आली। मानवी हक्क संरक्षण आणि जागृती पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपल्या भारतीय संविधाने लोकशाही बळकट करण्याकरिता मतदानाचा हक्क प्रत्येकाला दिलेला असून तो बजविला पाहिजे। आपले एक मत हे अमूल्य आहे, मतदान करणे हे एक राष्ट्रीय कर्तव्य आहे। यामुळे योग्य व सामाजिक प्रश्नाची जाण असणारे उमेदवार निवडून येऊन आपल्या प्रभागाचा शहराचा विकास होऊन सुस्वराज्य निर्माण होईल। म्हणून संस्थेच्या माध्यमातून मतदारांना विनम्र आवाहन करण्यात येते की एकट्याने मतदान नाही केलं तर काय फरक पडतो, मतदानानिमित्त सुट्टी आहे, या सुट्टीचा उपयोग भटकंती किंवा मौज मजा न करता थेंब थेंब तळे साचे या उक्तीप्रमाणे एका एका मताचा डोंगर उभा राहतो। यामुळे प्रत्येकाने मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा उपयुक्त ठरेल ही बाब आपण सर्वांनीच गांभीर्याने लक्षात घेऊयात। योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे आपल्या शहराला प्रगतीच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी आपण निवडलेले प्रतिनिधी सक्षम व अभ्यासू असणे गरजेचे आहे। त्यासाठी आपण सर्वांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे। लक्षात असू द्या, या मतदानाचा हक्क बजावला नाही तर आपणच आपल्या अधिकारापासून वंचित राहू। म्हणूनच संकल्प करूया, मतदान करूया। महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रचाराचं इंजिन सुरू झाले। प्रभाग क्रमांक 39 धनकावडी अंबेगाव पठार चैतन्यनगर मधून महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेचे इंजिन प्रचारासाठी जोरात सुरू झाले। या पॅनलमधून अधिकृत उमेदवार ऋषी सुतार, ज्योती कोंडे आणि चंद्रकांत गोगावले यांचा प्रचार फेरीचा शुभारंभ प्रसिद्ध उद्योगपती आणि लाड सुवर्णकर सोनार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर नागरे आणि नाभिक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते राजेश पातकर यांच्या हस्ते नारळ फोडून सुरू करण्यात आला। प्रभागातील महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। प्रभागाच्या विकासाचा मुद्दा घेऊन हे सर्व उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत। विकासाची खोटी स्वप्ने नागरिकांना दाखवून गेली अनेक वर्ष नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम चालू आहे। परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी निवडणूक असो या नसो, प्रभागातील अडीअडचणी सोडवण्यामध्ये हे नेहमी पुढे असतात।
यावरून प्रभागातील रखडलेले काम यांच्याद्वारे पूर्ण करून हा प्रभाग एक चांगले रोल मॉडेल होईल असा विश्वास नागरिकांच्या मनात आहे. प्रस्थापिताच्या विरोधात असलेली नाराजीची लाट 21 तारखेला दिसेल. नागरिक परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नाही. प्रभागातील नागरिक मतदार हे इतर पक्षांच्या उमेदवारांची दहशत गुंडगिरी प्रलोभनाला बळी पडणार नाही. यावेळी निवडणूक मध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी होणार आहे. म्हणून मनसेचे इंजन प्रचंड मतांनी निवडून येण्याचे चिन्ह दिसत आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेचे प्रचार इंजिन सुरू झाले आहे. गाडी रुळावर येत आहे आणि विकासाची आणि विकासाचं स्टेशन लवकरच गाठणार आहे याची प्रचारादरम्यान आपल्याला प्रचिती येत आहे. या दरम्यान जाणून घेऊया मनसेच्या उमेदवारांकडून दादा काय सांगाल प्रचारादरम्यान. सगळ्यात महत्त्वाचं सांगण्यास आनंद असा होतो की ही जी रॅली आहे ही कुठलाही 1 रुपया न देता आम्ही आणलेली आहे. ही सगळी जी लोक ज्या महिला भगिनी आल्या त्या आमच्या प्रेमासाठी आल्या, राजसाहेबांच्या प्रेमासाठी आल्यात. आणि याचा अर्थ असा की सामान्य उमेदवारांना सामान्यांचा पाठिंबा आहे, त्यामुळे विजय आमच्यापासून दूर नाही आहे. येत्या 23 तारखेला प्रस्थापितांचा माज उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जनतेला काय आव्हान कराल या दरम्यान? जनतेला आव्हान एवढंच की आमच्या पाठीशी खंबीर उभे राहा. आम्ही तुमची कुठली निराशा करणार नाही. तुम्हाला जी हवी ती सगळी कामे आम्ही करून देऊ. धन्यवाद. ताई तुम्ही काय सांगाल? आता तुम्ही तर पाहताय आमचं मनसेचं जे विकासाचं इंजिन आहे हे सुसाट सुटलेलं आहे. आता कुणी इंजिनला ब्रेक लावू शकत नाही. आता जे आले ते सगळे मतदार आहेत आणि सगळे प्रेमापोटी आलेले आहेत. आता जे काय होईल ते प्रस्थापितांच्या विरोधात सर्वसामान्यांचा आवाज हा तुम्हाला आता दिसतोच आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच दादा तुम्ही काय सांगाल? आम्ही एवढं सांगू इच्छितो की आज जो हा लढा आहे हा प्रस्थापितांविरुद्ध जनसामान्यांचा आवाज असाच आहे. आम्ही तिघेही जनसामान्य आहोत. तुमच्या आमच्या सारखेतले आम्ही उमेदवार आहोत. जसं ऋषी भाऊंनी सांगितलं की आमच्या पदयात्रेत एकही महिला अशी पैसे देऊन आलेली नाही आहे, आमच्या प्रेमाखातर आलेली आहे. आजपर्यंत आम्ही जी कामे केलीत तिघांनी मिळून या प्रभागामध्ये जी कामे केलीत त्या कामांना मिळालेला हा उदंड प्रतिसाद आहे. आणि हा एक इशाराच आहे, हा जे प्रस्थापित आहेत त्यांच्यासाठी हा एक इशाराच आहे की आता तुमचं संपलेलं आहे आणि आता जनसामान्यांचा आवाज हा चालू होणार आहे. नक्कीच 23 तारखेला तो निकालातून दिसून येणार आहे असा आम्हाला ठाम विश्वास आहे. आणि त्या विश्वासाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवीत आहोत. जनतेला या दरम्यान काय आव्हान करू इच्छिता? जनतेला आम्ही आव्हान करायची गरजच नाही आहे कारण जनता सुज्ञ झालेली आहे. जनतेला समजतं की कोण समाजासाठी काम करतं आणि कोण नाही करत, कोण 4.5 वर्ष झोपतं आणि 5 महिने राहिले निवडणुकीची जवळ आली की कोण स्वतःचा आव आणतं की आम्ही खूप काम करतो हे जनतेला समजतं. त्यामुळं जनतेवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि जनता ही जे असे पावसाळ्यातली छत्री उगवल्यासारखे जे उमेदवार येतात त्यांना जनता ही नक्कीच दाखवून देईल की त्यांची त्यांना जागा नक्कीच दाखवून देईल. आणि यावेळेस नक्कीच जनतेचाच विजय होणार आहे. धनशक्ती आणि ही गुंडगिरीचा विजय होणारच नाही आहे. त्यामुळे आम्हाला खूप विश्वास आहे या जनतेवरती आणि त्या विश्वासावरतीच आम्ही ही निवडणूक लढवीत आहोत. मनसेचं इंजन सुसाट सुटलं आहे आणि ते यशाची पायरी गाठूनच राहणार. कॅमेरामन रवी सोबत पूजा नायक, जनवार्ता न्यूज पुणे. आणि याचबरोबर आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.